महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 14वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथील कांताई सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने, किशोर रायसाखडा, जिल्हा अध्यक्ष भूषण महाजन, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश अध्यक्ष शरद कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष प्रमोद सोनवणे, जळगावच्या महापौर सीमा भोळे, उपाध्यक्ष संजय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, दीपक सपकाळे, प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुंडे, नवनाथ जाधव, नरेश बागडे, अतुल परदेशी आदी उपस्थित होते. या अधिवेशनात पत्रकारांसाठी संरक्षण आणि कायदा आदी विषयावर चर्चासत्र पार पडले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. की ज्या हेतूने आपण या क्षेत्रात उतरलो आहे तर ते हेतू नक्की साध्य झालं पाहिजे. अडचणी प्रत्येकाला आहे, पण प्रामुख्याने जेव्हा सगळे लोक इथे बोलले, एक महत्वाचा विषय मी सगळ्यांकडनं ऐकला की आज जे काही मला असं वाटतं की आज अधिवेशनचा तुमचा तो विषय असू शकतो की आज हेल्थवर जास्त विषय इथे बोलले गेले की तुमचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे, तुम्ही स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही फील्डवर काम करू शकता. पण आज असं बघायला गेलं तर राजकीय लोकांची पण परिस्थितीच अशीच असते की आजही आम्हाला सगळ्यात जास्त काम करायचं असेल तर आधी आरोग्य चांगलं ठेवणं हे महत्वाचं आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण फील्डवर काम करतो परिस्थिती इतकी खराब असते की तेव्हा आपल्यालाही कळत नाही की आपण काय निर्णय घ्यावा. आणि अशा वेळेस नक्की आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्याला कळत नसतं त्यावेळेस एखाद्या चुकून आपल्या हातून घडतं, पण त्यावेळेस प्रोटेक्शन देणं हे महत्वाचं विषय आहे की आमच्या माध्यमातलं किंवा समाजातल्या चांगल्या लोकांकडनं प्रोटेक्शन मिळणं हे महत्वाचं विषय आहे की जो आज तुम्ही तुमच्या अधिवेशनच्या अजेंडावर तो घेतलेला आहे. आणि जे काही विषय इथे सरकारच्या संदर्भामध्ये तुम्ही इथे मांडले, जे काही मागण्या तुम्ही इथे केलेल्या आहेत, तर नक्कीच सरकारचं प्रतिनिधित्व तर आज आम्ही करतोच आहे, खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून. आता इथे आपले मंत्री महोदय पण आलेले आहे, नक्कीच त्यांच्या भाषणातही बऱ्याचशे माझ्यापेक्षा अजून चांगलं ते सांगतीलच. तर ह्या ज्या काही तुमच्या मागण्या आहे म्हणजे मानधनच्या संदर्भात असतील, पोलीस प्रोटेक्शनच्या संदर्भात असतील, ट्रॅव्हलिंगच्या संदर्भात असतील, तर नक्कीच आमच्या वतीने जेवढं करता येईल तेवढं नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न करू. कारण की शेवटी काम आपल्याला सगळ्यांना सोबत मिळून करायचं आहे. आणि तुम्ही जळगावमध्ये हे सगळं अधिवेशन घेतलेलं आहे तर जळगावचे जेवढेही लोकप्रतिनिधी आहे, आमचे मंत्री आहे, तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की ह्या अधिवेशनामधनं जे काही ठराव तुम्ही ठेवलेले आहे तर नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. कोकणातलं खूप महत्वाचा जिल्हा आहे, खूप स्ट्रॉंग जिल्हा आहे. जेवढेही नेतृत्व इथे खडसे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, आता गुलाबराव पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे, तर सगळ्यांचं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणजे आपल्याला आज या अधिवेशनाच्या माध्यमातून आश्वस्त करते की जे काही आपण ठराव मांडलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असतील नक्कीच आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि आशा करू की पुढच्या वेळेसही हे काही जे ठराव तुमचे मंजूर झाल्यानंतर अजून भविष्यामध्ये पण तुम्हाला परत इच्छा होईल की अधिवेशन परत जळगावमध्ये इथे झालं पाहिजे. संघटनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते माननीय संजयजी भोकरे साहेब, कार्य अध्यक्ष वसंतजी मुंडे साहेब, दैनिक लोकमतचे संपादक माननीय कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर या संघटनेमध्ये कार्यरत असणारे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष व माझे ज्ञानाचे तुषार मनावरे उडवणारे सर्व पत्रकार बांधव, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपलं 14वं राज्यस्तरीय अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलं. या जळगाव जिल्ह्याला अधिवेशन घेण्याचा मानस व्यक्त केला आणि राज्य कार्यकारिणीने त्याला होकार दिला. अधिवेशनामध्ये 2 वेळा बदल झाला असला तरी काही कारणास्तवाने मंत्री महोदयांच्या वारंवार मिळालेल्या तारखेनुसार बदल होत गेले. आज देखील अनेक मान्य मंत्री महोदयांच्या तारखा होत्या. यामध्ये पाचोरा येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांच्या तारखेनुसारच ही तारीख आपण घेतली होती. त्याचबरोबर कोर कमिटीची मीटिंग असल्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री या सर्व महोदयांच्या तारखा आम्हाला प्राप्त झाल्या. मात्र कोर कमिटीची मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नसते तरी दुपारच्या सत्रामध्ये विविध मंत्री महोदयांच्या उपस्थितीत दुसरं सत्र संपन्न होईल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण सर्व काम करत असताना
पहिली भूमिका ही आपल्याला संघटन एकत्र करून आपली लढाई आपल्याला करायची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं मुख्य व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्याचं भाग्य या संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोपरे साहेब, राजा माने साहेब, कार्याध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब यांनी निर्माण केलं. आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण 36 जिल्ह्यात नव्हे तर गोवा, दिल्ली, बेळगाव या ठिकाणी या संघटनेचं कामकाज चालू झालं. अत्यंत ग्रामीण भागातील शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा माझा ग्रामीण भागातील पत्रकार, त्याला संरक्षण असो, वेळप्रसंगी मदत असो, हे करण्याचं काम या राज्य मराठी पत्रकार संघानं हाती घेतलं आहे. यामध्ये या संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोपरे साहेब यांनी सर्व पत्रकारांसाठी जे जे काही करणं शक्य आहे ते करण्याचं भाग्य मिळालं या पत्रकार संघाच्या माध्यमातून. दिवंगत पत्रकार असो, कोणी आजारी असो, असे 190 कुटुंबांना आर्थिक स्वरूपात, रोख स्वरूपात राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण मदत केलेली आहे. 2 दिवसांपूर्वी नांदेड येथील पत्रकार त्याच्या मुलाचा शिक्रापूर पुणे येथे अपघात झाला, याला देखील मदत करते 1.5 लाख रुपयाची मदत एका संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना पत्रकार हा अत्यंत संघटना कार्य करत असते. आपण देखील आपल्या भागामध्ये काम करत असताना आपले ध्येय धोरणे राज्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येत असताना ते पाळले पाहिजे. शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी या संघटनेने लढा पुकारला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील पत्रकारांना आपण मोफत हेल्मेट देण्याचा उपक्रम गेल्या वर्षभर राबवत होतो. हा उपक्रम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आपण संकल्पना मांडली आणि आपण वर्षभर मोफत हेल्मेट उपक्रम राबवला. त्यानंतर पत्रकारांना टोल माफीचा विषय होता, यासाठी देखील या राज्याचे मंत्री म्हणजे शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे देखील आपण मागणी केली आणि त्यांनी त्याच तात्काळ सांगितलं याबाबत लवकरच बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे जे टोल असतील ते कसे माफ होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर पत्रकारांच्या पाल्यांचा विषय असेल, शिक्षणाचा प्रयत्न केला त्याचा मी अध्यक्ष मोदी सगळ्यांचे आभार मानतो. या स्तुत्य उपक्रमाला मला या ठिकाणी येत आलं आणि जळगाववासियांचे मी आभार मानतो की आमच्या जळगाववाल्यांनी 45 डिग्री सेल्सिअस तापमान, आम्ही कसे गावात जळगाव सारखे नाही आहे. जळगावचे 2 अर्थ, जलनेवाला गाव, जल म्हणजे जळात पाण्यावालं गाव. अशा पद्धतीच्या या जळगावमध्ये या एवढ्या तापमानामध्ये आपण सगळेजण आलात, त्यांचे मी सगळ्यांचे जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो. माझ्या मित्रांनी ईदच्या दिवशीचा विषय सांगितला माहिती की ज्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघात मला जवळपास 60-70% मुस्लिम मतं देतात, मी जरी शिवसेनेचा असलो तरी. तर एक शेर मुसलमानांकरता मारला होता, जे ते बोलले जातात की आदमी टूट जाता है घर बनाने में, आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र भी जाती है दोस्ती निभाने में. मला तरी वाटतं या कार्यक्रमाला मला येता आलं, आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी हितगुज करता आलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. दरम्यान या 14व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. यात इगतपुरी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, उपाध्यक्ष राजेंद्र नेटावटे, कार्याध्यक्ष वाल्मिक गवांदे, सतीश पुरोहित, जिल्हाध्यक्ष भास्कर सोनवणे, विकास शेंडगे, एकनाथ शिंदे, समाधान कवडे आदी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.